विभाग यांनी गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केले. ठाण्यातील बाळकुंभ पाडा नंबर 1 येथील डीएमसी शाळा क्रमांक 60 येथील विद्यार्थ्यांना हे वाटप करण्यात आले. अशा गोष्टी ज्यामध्ये उपयोगी होणार आहेत. गेली 14 वर्ष सातत्याने अखंडितपणे ठाण्यातील ग्रामीण भागात तसेच आदिवासी पाड्यातील मुलांना शिकण्यासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने त्यांनी हे काम सुरूच ठेवले. यावेळी संजय पाटील, यशवंत मोहित, विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेमध्ये आपण केळकर सरांनी ज्या वह्या वाटप केल्या त्यांच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा चालू तर काय सांगणार आहे दरवर्षी या वह्या वाटप मोफत वह्या वाटप आम्ही दरवर्षी करतो. गेली 14 वर्ष करतोय. पूर्वी ग्रामीण भागातल्या आदिवासी गावांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये पण आम्ही पाठवत होतो. आताच्या गेल्या दशकामध्ये या शहरामध्ये जे गरजू आहेत, गरीब आहेत, हुशार विद्यार्थी तर अशा विद्यार्थ्यांच्या याद्या बनवून 14 ठिकाणी आम्ही या शहरामध्ये हा महिनाभर हा भव्य वह्या वाटपाचा कार्यक्रम करत असतो. जेणेकरून त्यांचा ज्ञानार्जनाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आमचा देखील एक हातभार लागावा आणि त्यांना एक प्रकारचं एक सहकार्य राहावं अशी वह्यांच्या माध्यमातून देतो. तर देखील आम्ही वाटप करतो आणि या वर्षापासून आम्ही नवीन एक योजना चालू केली आहे. जे खूप हुशार मुलं आहे त्या हुशार मुलांना काही वेळेला पुढच्या शिक्षणाकरता 11वीनंतर त्यांना आर्थिक मदत लागते किंवा त्यांना पुढच्या दृष्टीने काही साहित्य लागतं अशी आम्ही 300 मुलं निवडलेली आहेत. त्यांचे फॉर्म भरले त्यांना आम्ही दर 3 महिन्याने स्कॉलरशिप देऊ, अनुदान देऊ, जेणेकरून त्यांच्या शिक्षण जे आहे ते विनाखंडित चालू आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.